निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात 8 नवे कोरोनाबाधित रुग्ण, जिल्ह्याचा आकडा पोहोचला 109 वर, तर बळींची संख्या 4. सांगली जिल्ह्यात नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगली जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 109 वर पोहोचला असून जिल्ह्यात कोरोनाने चौथा बळी गेला आहे. काल रात्री उशिरा नेरली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला, तसेच नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात कोरोनाने मृत्यू झालेल्या नेरली येथील रुग्णाचा 28 वर्षाचा मुलगाही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तसेच कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील कोरोनाबाधिताचा 9 वर्षाचा मुलगा व 12 वर्षाच्या मुलाचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी येथील 28 वर्षीय तरुण, खानापूर तालुक्यातील कर्जे येथील 30 वर्षाचा तरुण, शिराळा तालुक्यातील रेड येथील 20 वर्षाचा बाधिताच्या संपर्कात आलेला तरुण, तर शिराळा तालुक्यातील खिरवडे गावचा 52 वर्षीय पुरुष व जत तालुक्यातील औडी गावचा 55 वर्षीय पुरुष असे एकूण 8 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 109 वर पोहोचला असून जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून लोकांच्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.